श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ ही एक प्रेरणा देणारी संस्था असून या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांवर संस्कार घडविला जातो. तसेच अनुशासन हे या संस्थेचं वैशिष्ट्य पाहून आपण प्रभावित झालो असल्याचं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राष्ट्रीय क्रीडा शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात 2 दिवसीय अखिल भारतीय उच्च तंत्रशिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेचं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. क्रीडा आणि उच्च तंत्रशिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची या प्रशिक्षणा केंद्राकरिता देशपातळीवर निवड करण्यात आली आहे. यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्या समोर मंडळाच्या खेळाडूंनी मलखांब, रोप मलखांब तसेच जिमस्टिकची चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा दैदिप्यमान इतिहास असून स्वातंत्र्यपूर्व काळात 1936 साली बर्लिन येथील ऑलिम्पिक स्पर्धेत संस्थेच्या खेळाडूंना प्रतिनिधित्व करायला मिळाले. यावरून संस्थेची खेळाबद्दल असलेली आस्था दिसून येते असेही क्रीडा मंत्री यावेळी बोलताना म्हणाले. वास्तव में ये एक पूरे देश ही नहीं विश्व में प्रेरणा देने वाला एक संस्था है और इस संस्था में खेल के हर प्रकार का यहाँ कार्यक्रम होता है. लेकिन सबसे बड़ी चीज जो मैंने देखा है इस संस्था में संस्कार बहुत बड़ी चीज है. संस्कार मैंने देखा है, सिस्टम, कल्चर, स्पिरिट जो मैंने देखा है ये बहुत बड़ी बात है. डिसिप्लिन है, मैंने बच्चों को भी देखा और जितना जब परफॉर्म किया दिल लगन के साथ अपना जो मैं पेश किया बहुत अच्छे से पेश किया. कि कश्मीर से लेकर के पूरा नॉर्थ ईस्ट, निरंतर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, यहाँ त्रिपुरा के, असम के, मणिपुर, नागालैंड, सिक्किम के, लद्दाख से लेकर के गुजरात, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र के अंदर का भी बहुत अलग अलग जिले से लोग आए हैं. तो पूरा भारत का एक चरित्र भी मुझे यहाँ दिखाई दिया. इसका मतलब आप सिर्फ अपने ही अमरावती के लिए नहीं, आप देश को बदलने का ताकत रखते हैं. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी देवेंद्र गुंदेले, अमरावती. शिवस्नेह गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमाअंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह हो।